तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी मध्ये जे चौथं प्रकरण आहे द्रव्याचे प्रमाण, सॉरी द्रव्याचे मोजमाप, तर त्याच्या मध्ये आपण स्थिर प्रमाणाचा जो नियम आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन, तर तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन, स्थिर प्रमाणाचा नियम. आता बघा त्याचा शोध कुणी लावला, तो नियम कुणी मांडला, फ्रेंच शास्त्रज्ञ प्रूस्ट, JL प्रूस्ट यांनी 1794 मध्ये स्थिर प्रमाणाचा नियम मांडला. तर त्या स्थिर प्रमाणाच्या नियमामध्ये त्यांनी काय सांगितलं, संयुगांच्या विविध नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचे वस्तुमान प्रमाण हे नेहमी स्थिर असते. एखादं संयुग असेल, समजा H2O हे संयुग असेल, तर त्याच्या वेगवेगळ्या नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचं जे वस्तुमान प्रमाण आहे, मूलद्रव्य कुठलंही घ्या H2O पाणी, तर त्याच्यामध्ये H असेल, O असेल, तर हे घटक मूलद्रव्य आहेत हायड्रोजन आणि ऑक्सिजन, तर त्यांचं वस्तुमान प्रमाण गुणोत्तर म्हणा एक प्रकारे हे नेहमी कसं असतं, स्थिर असतं. एक उदाहरण घेऊया, इथे दिलेलं जातं पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजन, पाणी म्हणजे काय असतं H2O, तर त्यात कुठले घटक आहेत मूलद्रव्य, घटक मूलद्रव्य H आणि O, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, यांचं वजनी प्रमाण किती असतं, 1:8 इतकं असतं. इतकं असतं 1:8, म्हणजेच 1 ग्रॅम हायड्रोजन व 8 ग्रॅम ऑक्सिजन, बघा 1 ग्रॅम हायड्रोजन आणि 8 ग्रॅम ऑक्सिजन यांच्या रासायनिक संयुगानं 9 ग्रॅमचं पाणी तयार होतं. म्हणजे 9 ग्रॅम मध्ये 1 ग्रॅम हा हायड्रोजन आणि 8 ग्रॅम हा काय येणार, ऑक्सिजन येणार, असं त्यानं सांगितलेलं. म्हणजे ते प्रमाण समान असतं 1:8. त्याचप्रमाणे कोणत्याही स्त्रोतापासून मिळवलेला कार्बन डायऑक्साइड असू दे, त्याच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन यांचं वस्तुमान प्रमाण किती असतं, 3:8 असतं. म्हणजे समजा 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड घेतला, तर त्यात 12 ग्रॅम कार्बन आणि 32 ग्रॅम ऑक्सिजन. आता 12 आणि 32 गुणोत्तर घेऊन बघा, 12 आणि 32 जर गुणोत्तर घेतलं तर दोघेही 4 पाडत आहेत, 4 3 12 आणि 4 8 32, म्हणजे किती गुणोत्तर आलं त्यांचं, 12 ला 32, 3:8, 4 पाडत, 4 3 12, 4 8 32, म्हणजे 44 ग्रॅम मध्ये जे 12 ग्रॅम कार्बन आणि 32 ग्रॅम ऑक्सिजन असते, त्यांचं सुद्धा प्रमाण किती येतं, तर 3:8 येतं. जसं पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं किती असतं, 1:8, म्हणजे तेच त्यानं सांगण्याचा प्रयत्न केलेला. हा फ्रुट्सने तो काय म्हणतोय, फ्रुट्सनं सॉरी संयुगांच्या कुठलेही संयुग असतील त्यांच्या विविध नमुन्यातील घटक मूलद्रव्यांचे वस्तुमानी प्रमाण जे आहे ते नेहमी स्थिर असतं, समान असतं, स्थिर असतं. ओके, तर हा नियम काय करा, पाठ करा. त्याच्याच बरोबर ही दोन उदाहरणं जी दिलेली आहेत, हा तर ती सुद्धा काय ठेवा, लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याचं उदाहरण सुद्धा देता येईल. हा कुठला बघितला आपण, स्थिर प्रमाणाचा नियम. ओके, थँक्यू.